एकीकडे मुंबई पोलीस आरोपींच्या मुसक्या उमळत असताना दुसरीकडे टिळक नगर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन 11 वर्षीय शाळकरी मुलगी शाळा संपल्यानंतर स्कूल बस मधून घरी परतत होती. यावेळी बस मध्ये कुणीही नव्हतं. 32 वर्षीय बस चालक बस चालवत होता आणि याच दरम्यान अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी एएम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी शाळा संपल्यानंतर स्कूल बस मधून घरी परतत होती. यावेळी बस मध्ये कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपी बस चालकाने तिला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवले. इतकंच नाही तर आरोपीने बस लोकमान्य टिळक टर्मिनच्या कारशेड परिसरात नेली. तिथे तिच्यावर स्कूल बस मध्येच लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान घरी आल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच आई वडिलांनी तातडीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान पीडितेच्या आई वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी 32 वर्षीय आरोपी बस चालकाविरोधात लैंगिक अत्याचार, विनयभंग, अपहरण तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.